भाजपच्या नव्या खेळीनं माढ्यात मोठा ट्विस्ट. आताची सर्वात मोठी बातमी, शरद पवार गटाला मोठा धक्का. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. धैर्यशील मोहिते पाटील देखील माढामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघामध्ये आता महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोहिते पाटलांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जामध्ये शेती, व्यवसाय, नोकरीच्या नमुन्यात तपशील दिला नसल्याचा दावा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून आपल्या हरकतीमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतलेल्या हरकतीवर सुनावणी होणार आहे. आपल्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याची माहिती धैर्यशील मोहिते पाटलांकडून देण्यात आली आहे. सध्या माढा लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेमध्ये आला आहे. धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक असतानाही भाजपकडून या मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या हाय व्होल्टेज लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.